दिंडोरी रोडच्या मिरी परिसरात असणाऱ्या सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष काकड यांचा जन्मदिन दरवर्षी सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. गेल्या 27 वर्षांपासून सप्तशृंगी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं सुभाष काकड यांच्या जन्मदिनी शालेय साहित्यांचं वाटप करण्यात येतं. यंदाच्या वर्षी कलानगरच्या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या आठवले जोशी बाल विकास मंदिरमध्ये 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अद्ययावत अभ्यासक्रमानुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नवनीत वाटप करण्यात आले. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाला महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे कार्यकारी अभियंता चेतन वाडे, माजी महापौर रंजना भानसी, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, भाजपचे माजी गटनेते अरुण पवार, आठवले जोशी बाल विकास मंदिर शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुधीर पाटील, पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजाराम लोहकरे, बँकेचे सचिव अरुण म्हस्के, संचालक सुखदेव पाटील, राहुल पवार, अविनाश दरगोडे, सुरेश चव्हाण, अजय मुळाने, संचालिका दीपाली गीते, गीतांजली घोरपडे, माजी संचालक देवनाथ पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका दर्शना मोरे आदी उपस्थित होते. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष काकड यांच्या कुटुंबातील सदस्यांनी औक्षण केल्यानंतर त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. यानंतर गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या शिष्यवृत्ती या स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या नवनीत आणि पुस्तकांचं वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी विद्युत महामंडळाचे कार्यकारी अभियंता चेतन वाडे, संस्थेचे सहकार्यवाहक सुधीर पाटील, माजी गटनेते अरुण पवार यांनी सुभाष काकड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काकड साहेबांना माझ्याकडून तसेच संपूर्ण महावितरण तसेच पंचवटी प्रभागातर्फे मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुख समाधानी समृद्धी भरभराटीचं जावं, तसेच यापुढे त्यांचं आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या संकटांना त्यांना तोंड देण्याची क्षमता येऊ ही त्यांच्या शुभेच्छा व्यक्त करतो. शृंगी पतसंस्थेचे सर्वसर्वा आदरणीय सुभाषजी काकड आमचे परममित्र यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात त्यांनी ज्या विद्यार्थ्यांना जे पुस्तकं दिले त्याबद्दल मी त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील आरोग्य आयुष्य चिंततो. श्री सुभाषजी काकड यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षांच्या पुस्तकांचं वाटप केलं. यावर्षी आम्ही विद्यार्थ्यांना गुणात्मक आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी बसण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्पाची सुरुवात अतिशय छान पद्धतीने काकड सरांनी केलेली आहे. यावेळेला मी त्यांना काकड सरांना दीर्घ आयुरारोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो आणि संस्थेवरचं प्रेम याच पद्धतीने वाढत जावो आणि त्यांनी दरवर्षी संस्थेला ही मदत करावी असं मी त्यांना विनंती करतो. तर अभिष्टचिंतन मूर्ती सुभाष काकड यांनी उपक्रमासंदर्भात कृतज्ञता व्यक्त केली. माझ्या वाढदिवसाचं हे निमित्त आहे. या पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासलेलीच आहे. सर्वसामान्य समाजामधील लोकांना एनकेन प्रकाराने मदत करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यातल्या त्यात शाळेतल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून आपण काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा अशी संस्थेचं धोरण असल्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही ह्या शाळेमध्ये विशेषतः जास्त वेळेवर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन पाठ्यपुस्तकं देऊन त्यांना आम्ही आर्थिक पद्धतीने अशा मदत करत असतो. ह्यामध्ये एक जे अंतर्मनात समाधान मिळतं की आपण ह्या धकाधकीच्या काळामध्ये जरी जास्त काही करू शकत नसतो कारण पतसंस्था म्हटली की ती नफा कमवणं, कर्ज देणं, नफा कमवणं आणि व्याज मिळवणं याच्यामध्येच मर्यादित असते. परंतु केवळ नफा न कमवता सभासदाच्या पाल्यांना इतर समाजाला आपण कुणीतरी देणे लागतो.
तर त्याच्यासाठी आपण काहीतरी मदत केली पाहिजे या हेतूने आजचा जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाबद्दल मला अतिशय समाधान वाटतं. आणि असेच कार्यक्रम मी जोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत या पतसंस्थेचा पदाधिकारी आहे, तोपर्यंत होत राहतील याची मी ग्वाही देऊ. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक राहुल पवार, सूत्रसंचलन अर्पिता घारपुरे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिक दर्शना मोरे यांनी मानले. या प्रसंगी वीज कामगार नेते पंडित कुमावत, दिघे साहेब, जयमाला काकड, पूनम आघाव, मोनाली काकड, लक्ष्मी पवार, सविता म्हस्के, संगीता म्हस्के आदी उपस्थित होते. बँकेचे व्यवस्थापक अंबादास सूर्यवंशी, तुषार काकड, स्वाती शेला, रुपाली वाडेकर, मयूर लोखंडे, सचिन बनकर यांनी या सामाजिक उपक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.